गेल्या 24 तासात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. लाडकी बहीण योजनेचा लाभ हा महिलांना मिळालेला आहे. रक्षाबंधनाच्या आधीच महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. गेल्या 24 तासात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली. लाडकी बहीण योजनेचा लाभ 80 लाख महिलांना आतापर्यंत झालेला आहे असं त्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आणि रक्षाबंधनाच्या आधी या योजनेचे 2 हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले जातील असं सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार कालपासूनच या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे. रक्षाबंधनाच्या आधीच सरकारकडून ही ओवाळणी महिलांसाठी देण्यात आलेली असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्यानंतर गेल्या 24 तासात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांचा या योजनेला मिळालेला होता. अक्षरशः रांगा लावून या योजनेचे फॉर्म भरले गेलेले होते. 80 लाख बहिणींना 80 लाख बहिणींना रक्षाबंधनाच्या आधीच सरकारकडून ओवाळणी जमा झालेली आहे. 24 तासात 80 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. या सगळ्या संदर्भात बोलूया मंत्री अदिती तटकरे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत. अदिती तटकरेजी स्वागत आहे आपलं. 24 तासात 80 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. हा खूप मोठा आकडा आहे. रक्षाबंधना आधीच तुम्ही ओवाळणी द्यायला सुरुवात केली, काय नेमकं? जी धन्यवाद. खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला सुरुवातीपासूनच खूप उदंड प्रतिसाद मिळत आलेला आहे आणि साधारणपणे 1,35,00,000 अर्ज पात्र जे लाभार्थी आहेत हे जुलै महिन्याच्या 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीमधले आहेत आणि त्यांना इतक्या मोठ्या पद्धतीनं लाभ एका वेळेला वितरित करणं हे विभागासमोरचं पण एक मोठं आव्हान आहे. कारण आपण म्हटल्याप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत कधी एका वेळेला डीबीटी झालेलं नाही. म्हणून आम्ही 24 तासापूर्वी काल या प्रक्रियेला सुरुवात केली. काल साधारणपणे 30 लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना एकाच वेळेला डीबीटी करण्यात आलं आणि आज 4:15 सकाळी आम्ही ही प्रक्रिया परत सुरू केली आणि आता साधारणपणे 48 लाख पेक्षा अधिक अकाउंट्सवर आज डीबीटी 4:15 सकाळी ती प्रोसिजर सुरू केल्यावर झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात पण आजच्या दिवसभरामध्ये पैसे जमा होतील आणि उद्या जे उर्वरित आहेत ते उद्या 16 तारखेला आणि 17 तारखेला असं डीबीटी त्याचं होणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला विभाग म्हणून आणि महाराष्ट्र शासन म्हणून एक आनंद आहे की सक्सेसफुली आम्ही ही योजना याचा पहिला हप्ता 2 महिन्यांचा हा वितरित करता आम्हाला आला. नक्कीच. यात एक महत्वाची बाब अशी लक्षात येते ती म्हणजे काही महिलांचं आधार कार्ड लिंक नाहीये तर त्यांना याचा लाभ मिळू शकत नाही. मग त्याबाबतची नेमकी आता काय प्रक्रिया केली जाते? साधारणपणे 25 ते 30 लाख अकाउंट असे आहेत जे त्यांच्या आधार कार्डला लिंक नाहीयेत. आम्ही स्थानिक प्रशासनाला सर्व जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर त्यांनी त्यांचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक करण्याची जी प्रक्रिया आहे ती करावी आणि जसे जसे त्यांचे अकाउंट लिंक होत जातील तसं तसं त्यांनाही लाभाची जी सन्मान निधी आहे हा त्यांना वितरित केला जाईल. त्याच्यामुळे जे पात्र लाभार्थी आहेत पण फक्त अकाउंट लिंकेजेसमुळे ज्यांना तो निधी त्यांच्या अकाउंटला पोहोचत नाहीये ती प्रक्रियेला सुद्धा गती देऊन त्यांच्या सुद्धा अकाउंटवर लवकरात लवकरच हा सन्मान निधी वितरित केला जाईल. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी संवाद साधण्यासाठी.